सेहात माझ्या चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत. मी अक्षय दिसे तुमच्या पुढे सप्तरंगी माता याविषयी सविस्तर माहिती आज घेऊन आलेलो आहे. सप्तरंगी माता हा भारताच्या महाराष्ट्रातील राज्य. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाईक करायचं विसरू नका, तुमचाच चॅनल असं समजा. धन्यवाद. ज्यातील एक किल्ला आहे तो नाशिक जिल्ह्यातील नंदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबाचे आराध्य दैवत असल्यामुळे सप्तरंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. ते महाराष्ट्रातील देवांच्या राष्ट्रात असलेल्या देवीचा 3.5 पीठांपैकी अर्ध पीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमन पासून निघालेल्या गिरजा महानदीचे रूप म्हणजे सप्तरंगी देवी असे मानले जाते. एक आदिशक्तींचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे 18 भुजा सप्तरंगी रूप येथे पाहायला मिळेल. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या 3 दरवाजातून देवीचे दर्शन घडते. सप्तरंगी गड नाव सप्तरंगी, उंची 45-59 फूट, प्रकार निसर्ग दुर्ग, चढाईची श्रेणी, ठिकाण नाशिक महाराष्ट्र, जळाचे जवळचे गाव वणी, डोंगराळ, सध्याची अवस्था, स्थापना. इतिहास विषय, या इतिहास कसा घडला, इतिहास याचा काय आहे, चला पाहूया. संपादन करा. सप्तरंगी येथे वास्तव करणारी देवी म्हणजे सप्तरंगी असे मानले जाते. दंडकार्यात राम सीता वनवासात असताना देवीचे दर्शनाला आल्याने पौराणिक ग्रंथात लिखलेले सापडते. पौराणिक ग्रंथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी तेथे वास्तव केले. महामानवी निळा चित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रधनुष्याच्या शस्त्राने लक्ष्मण पुरचा देऊन पडला. त्यावेळी हनुमंताने देनेगिरी पर्वत नेला आणि देनेगिरीचा काही भाग खाली पडला, तोच हा सप्तरंगी गड होय. नाथ प्रसादय मध्ये नवनाथ शक्ती संसार या पोथीला दुसऱ्या अर्ध्या रूपात वर्णन असे आहे की दत्तगुरु महादेव अरण्यात गगन करत असताना व अचानकपणे महादेव यांना कळत की कोणीतरी अपचार करत आहे. ते बघण्याकरिता ते दत्तगुरु यांना पाठवतात व दत्तगुरु त्यांना घेऊन महादेव कडे येतात आणि महादेव व दत्तगुरु म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तरंगी देवी पूर्ण करेल. शाबरी विद्येची खरी सुरुवात सप्तरंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार या पोथीत दुसऱ्या अर्ध्यात वर्णन केले आहे. निर्गनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. देवी भगवंत ही देवीची देशात 108 शक्तीपीठे असल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. देवीची आरती किती वाजता केव्हा संपते, कशी होते, यांचं देवीचं ह्या नैवेद्य काय काय आहे, चला पाहू. 5:00 सप्तरंगी देवीचे मंदिर उघडते. 5:30 काकड आरती होते. आवाजात देवीच्या महापूजेला सुरुवात होते. पूजेमध्ये मूर्तीला पंचमृत स्नान केल्यापासून ते 11 वार पैठणी अथवा 11 वार शालू नेसवून तिची 6 शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. तसेच पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. 12:00 महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:00 सहज होते व मंदिराचे दरवाजे रात्री 9:00 बंद होतात. देवीच्या पूजेला मान देशमुख आणि दक्षित या घराण्याचा आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर दिवशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतातूनही आलेले भाविक असतात. सप्तरंगीचे नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो.
सोबतीला गुरांची चटणी वरण भात भाजी पोळीची नैवेद्य दाखवतात. मध्यरात्री लेखाचे गवळी पाटील कीर्तन भ्याज फटकवतात. हा मान त्याचा असतो. या दोन ध्वजीचा सहावा मिरवणूक निघले. या ध्वज 11 मीटर लांबीचा असून केशरी रंगाचा असतो. या देवीला 3.5 फीटातील एक महत्व स्थान प्राप्त आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कॉपी आणि राईट असं काही नाही. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.